आमदार शरददादा सोनवणे यांनी शासनाच्या माध्यमातून आणेजवळील शिंदेवाडी येथे सुरू केलेल्या चारा छावणीला भेट देत पाहणी करून काही कमतरता आहे का याबाबत चौकशी केली. यावेळी ग्रामस्थांनी शरददादा आजारी असताना सुद्धा चौकशीसाठी आल्याने स्वागत करत आभार मानले. यावेळी आमदार शरददादा सोनवणे यांच्यासोबत वल्लभ शेळके, सचिन वाळुंज, रोहिदास शिंदे, गोरक्ष शिंदे, अमोल शिंदे, रंगनाथ आहेर यांसह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या शिंदेवाडी गावामध्ये चारा छावणीला भेट देण्याच्या निमित्ताने आणि आपल्या समस्या जाणून घेण्यासाठी आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार शरददादा आपल्या सहकाऱ्यांसमोर उपस्थित झालेले आहेत. उपस्थित असलेले शिंदेवाडी गावातील सर्व गाव कारभारी आणि बंधू भगिनींनो, इथं आल्यानंतर आपण पाहतोय दादा की एक अतिशय भीषण दुष्काळाची तीव्रता आपल्या आणि पठारवरील चारही गावांमध्ये आहे. त्याच्यामध्ये आणि नळवणे, शिंदेवाडी, पेमदारा सगळ्या गावांचा समावेश होतो. सर्वसाधारणपणे सहजपणे आपली ही जुनी वृद्ध माणसं बोलताना म्हटली की 72 साली किमान पिण्यासाठी पाणी होतं आणि थोडासा चारा हाताला लागलेला होता, पण ह्यावेळेला मात्र शिंदेवाडी गावामध्ये अतिशय अल्प पाऊस झाला. बरं, शिंदेवाडी गावामध्ये नाही म्हटलं तरी जलयुक्त शहर अभियानाच्या माध्यमातून बरीचशी कामं झालेली आहेत, परंतु पाऊसच पडला नाही तर त्याचा कुठल्याही प्रकारचा उपयोग यावर्षी होऊ शकला नाही. आणि मग अशा वेळेला जनावरांना जगवणं हे खूप मोठं आव्हान या सगळ्या मंडळींच्या पुढे असताना चारा छावण्याच्या रूपानं नाही म्हटलं तरी या लोकांना जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न काही प्रमाणामध्ये सोडवण्यास मदत झाली. कालच चारा छावणी लागली आहे आणि आज आपण पाहिलं तर जवळपास संख्या 350 घरात गेली. सहज इथं माहिती घेत होतो तर रामवाडी असेल, जांभळवेरा असेल, इटकाई भाग या भागांमधली काही जनावरं इथं आलेली आहेत, पण वरंडीपासून खाली आणखी काही प्रमाणामध्ये जनावरं येण्याची बाकी आहेत. आणि मग इथं सुद्धा ह्या चारा छावणीची पण कॅपॅसिटी काही प्रमाणात वाढवा लागेल, त्याच्यामुळं तो एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि जिथं सगळ्या लोकांनी चर्चा केली तोच मुद्दा पुन्हा वारंवार येतो आहे की आणेवारी 65 पैसे खूप मोठ्या प्रमाणात लागले. आज जर आपण पाहिलं तर पूर्वी दुष्काळाचा दौरा या ठिकाणी तहसीलदार साहेब, BDO साहेब सगळ्यांनी एकत्रितपणे केलेला होता आणि त्यावेळेला सुद्धा आपण पाहिलं की पाण्याचे साठे अजिबातही शिल्लक नव्हते. कुठल्याही बंधाऱ्यामध्ये एकही थेंब पाणी शिल्लक नव्हता, विहिरी एकदम तळाला गेलेल्या होत्या. आणि अशा वेळेस एक मोठं संकट उभं राहिलेलं आहे. आज किमान जर आणेवारी 50 पैसे आतमध्ये असते तर शासनाचे जे काही अधिकचे फायदे ते किमान फायदे लोकांना मिळाले असते. बोलताना सहजपणे कोणी पण व्यक्ती आता म्हणतो की आमच्याकडं विहिरीमध्ये पाणीच नाही, पण मोटरचं बिल मात्र आम्हाला भरावंच लागणार. शेतकऱ्याच्या समोर छोटे छोटे प्रश्न आहेत, पण त्याच्यासाठी शेतकरी मात्र अतिशय अडचणीत सापडलेला आहे. या सगळ्या प्रश्नांकडे आपण निश्चितपणे लक्ष घालाल आणि आज नाही म्हटलं तरी अतिशय तातडीने का होईना आपण इथेही 2-3 दिवसामध्ये हा प्रश्न मार्गी लावला आहे. याची कॅपॅसिटी वाढवून चाऱ्याचं आणि पाण्याचं व्यवस्थितपणे नियोजन होईल याच्या दृष्टीने आपण निश्चितपणे लक्ष घालाल. आणि आणेवारीच्या बाबतीतला जो महत्त्वाचा विषय आहे, पूर्वीच्या काळी 50 पैसे जात आणेवारी राहत होते आपल्या, त्यामुळे काही प्रमाणामध्ये आपल्याला दुष्काळजन्य परिस्थितीचा फायदा होत होता. शासकीय अधिकाऱ्यांचा गलथान कारवाई हो, शासकीय 49 पैसे ही तुटपुंजीचे 25 पैसे सुद्धा हातात आलेले नाही शेतकऱ्याच्या, अशी समस्या आहे साहेब. आणेवारीचा विषय आहे तो आणेवारीचा विषय बाबतीत मी प्रांत आहे कलेक्टरला सुद्धा इथं डायरेक्ट खालीच बोलवतो आणि हा विषय एकदा कृषी व्यवस्थेचे अधिकारी असतील किंवा कायमस्वरूपी भेटून टाकतो हा पहिला भाग. दुसरी गोष्ट, मला कोणावर टीका नाही करायची, परंतु गेले 40 वर्ष आणि त्याच्यापेक्षा अधिकचे वर्ष हे धरणं बांधून झाले. सर्व पाणी आपण देतोय महाराष्ट्राच्या बरोबर कानाकोपऱ्यात, सोलापूर खाली करमाळा, श्रीवंदा, पानेर, माहित लक्षात येत नाही. आतापर्यंत लिफ्ट करून पाणी वर का नाही आलं आपल्याकडे. आणि माझी खात्री आहे, माझी मनोदेव तर मला सांगते की पहिल्यांदा आपण रस्त्यांची कामं केली, जलयुक्त शिवारची कामं केली आणि मला आता कळलेलं आहे की आपल्याला पिंपळगाव जोग्याचं पाणी आणि कोकणीचं पाणी हे दोन इतके मोठे स्रोत आहे आपल्याकडे. ही सगळी पाणी त्या पाटणी खाली जातात, तिथून पाईपलाईन करून जर पाणी जर आपण खाली आणलं इकडं उडूनवाडीकडं आणि तिथून जर लिफ्ट करून वर आणलं आणि ते आणावंच लागेल. आणि खूप काही बघा मित्र जातो, तुमच्या जीवितापेक्षा किंवा तुमच्या असलेल्या जीवनमानापेक्षा मला ही गोष्ट खर्चाची फार काही शासना दरबारे मांडायला मोठी वाटत नाही, 100%. त्यामुळे काही दिवसांमध्ये तुम्हाला पुढच्या काही तुमचं किती वर्षाचं दुखणं आहे जन्मल्यापासून म्हणजे आयुष्यभर पिढ्यान पिढ्या गेल्या, हा पंजोबाने त्याच दुष्काळ पाहिला, आजोबाने तोच पाहिला, वडिलाने तोच पाहिला, पोरका तोच पाहतोय, नातू तोच पाहतोय, पंचायत आणि तो पत्तो तेच पाहतोय. पण मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो की मला चॅलेंजेबल जॉब स्वीकारायची सवय आहे आणि कुणासाठी, माझ्या जनतेसाठी. मी आपल्याला म्हणजे आश्वासन करतो की आता मी मूळच्या मूळ प्रवाहाच्या पक्षात गेलो आणि जलसंबंध विभागाचे जे असलेले कॅबिनेट मंत्री आहे
ते गिरीश महाजन आहेत, ते माझ्या मित्रच आहेत, पण राज्यमंत्री शिवसेनेचे आहेत विजय बापू शेवट. याला टेबल काउंटर करायला लावू आणि या बाबतीमध्ये लढाई मात्र उंच करू. कदाचित या बाबतीमध्ये आपण एकत्र बसून एकदा अधिष्ठान मांडू ठोस आणि मात्र 100% तुम्हाला मी सांगतो, शासनाला पाणी खाली सोडायच्या आधी आधी आण्याला पाणी आणे नळवणे शिंदेवाडी आणि नळवण पाणी देत असाल प्रेमतराला, तरच पाणी खाली जाईल, नाही तर पाण्याचा एक थेंब सुद्धा खाली महाराष्ट्रात जाऊन देणार हे सांगायची भूमिका करणार आपण 100%. जाऊ देणार पैसे शासनाचे, आता आम्ही नाही काय ते 1250 जनता आहे आणि किती रुपये रस्ता दिला 12 कोटी 13 कोटीचा रस्ता दिला. आम्ही त्याचा नाही विचार करा, मतांचा विचार मी कधी करत नाही. तुमच्या आयुष्यामध्ये बदल व्हायला पाहिजे. जसे हे म्हटले की आज आमच्या प्रत्येक एकरचा बाजार भाव वाढला, आज आमचं जीवनमान बदललं, आज आम्ही 0 मिनिटात चहा घरी ठेव म्हटलं का पाहुणे घेऊन आम्ही 2 मिनिटात पोहोचतो उघडपर्यंत. हे कशाची लक्षण आहेत? तर ही विकासाची, हे धोरणात्मक निर्णयाची, जलयुक्त शहरामधून आपण काम केलं. स्नेहताई असेल, वल्लभ सर असेल, रोहिदास असेल, आम्ही सगळी मंडळी जी आमोल आपण सर्व मंडळींनी मधल्या काळामध्ये गोरक्ष वेळोवेळी आपण या सगळ्या गोष्टींचा जलयुक्त खूप सुंदर काम केलं, पण नशिबामध्ये यावेळेला पाऊस नव्हता. पण काय हरकत नाही, निसर्ग येतो. पण मात्र हक्काचं पाणी मात्र जुन्नरकडे आहे आणि हा जुन्नरचा शेवटचा टोक आहे. जुन्नरच्या शेवटच्या टोकाला पाणी मिळाल्यानंतरच ते महाराष्ट्रात पाणी जायला पाहिजे. आम्ही पाणी करतोय आणि मग काय खरं इतक्या वर्ष कृष्णा खोरा आपल्याकडं, 20 वर्ष आमदार की आपल्याकडं, जलसंपदाचे मंत्री आपल्याकडं, पालकमंत्री आपल्याकडे, मग एवढ्या वर्षामध्ये यज्ञात तुम्हाला सुचवलं नाही 20 वर्षामध्ये की बाबा आपण पटर विभागाचा विचार केला पाहिजे. पण इथून पुढे मात्र निश्चित होईल. मी जो आमदार म्हणून जो इथं आलोय तो सेवक आमदार आहे. मला राजकारणामध्ये कुठल्याही पद्धतीची व्यावसायिकता मला मंजूर नाही. काम क्वालिटीचं करायचं. तुम्ही रस्ता पाहिला कसं झालं, क्वालिटीचं आहे. आपल्याला निश्चितपणे याच्यामध्ये बदल करायचा आहे. आणीबाणीचा विषय असेल आणि तुमच्या लाईट बिलाचा विषय असेल, ही सगळी जबाबदारी माझी आहे. उद्याच्या 4 दिवसामध्ये उद्याचे हे 23 तारखे निर्णय, उद्या थोडी गडबड आहे. सगळ्यांच्या मतमोजणीला अधिकारी गुंतलेले आहेत, आपल्याला सगळ्यांना माहित आहे. आपण प्रशासनामध्ये आहात, आपल्याला सगळी कल्पना आहे. 23 तारीख संपलेली संपली की हे सगळे लोक वरती घेऊन बसतो तुमच्या समोर, योजनांची सगळ्या तुम्हाला फुलफिल माहिती देतो, विम्याच्या बाबतीतला विषय बोलतो, आणीवरचा विषय क्लिअर करतो आणि लाईट बिलाचा विषय क्लिअर करतो. अडचण कुठे ठेवत नाही. पाण्याच्या टाक्या आपण माहिती, 2-4 संस्था गोळा करतो, त्यांना पाण्याच्या टाक्या खरेदी करायला सांगतो. काही 500 लिटर, काही 1000 लिटर, काही 2000 लिटर, या सगळ्या पाण्याच्या टाक्यावर पाठवतो आणि 100% आपल्या सर्वांचं संरक्षण करतोय. धन्यवाद. जय जय. चारा छावण्याच्या भेटीसाठी आपल्या तालुक्याचे आपल्या सर्वांचे आपला माणूस आपले दादा या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेले आहेत. दादांनी जरी याच्यामध्ये दवाखान्यामध्ये होते, ज्यावेळेस कलेक्टरचा त्या तहसीलदारांचा फोन आला, दादांनी त्यांना फोन केला आणि कलेक्टरांनी त्यावेळेस मला फोन केला तहसीलदारांनी की बाबा तुम्ही संस्था बघा, त्या टायमाला गोरक्ष दाखवा. ते सरपंच जाऊन संस्थेला महासभा घेतली, दादा सरांनी लगेच येत सांगितलं आणि संस्था या ठिकाणी चालू झाली. दादा परिस्थिती अशी, छावणी जरी चालू झाली, पाऊस लगेच काय पडू शकत नाही, पडला तरी पीक येऊ शकत नाही. आज हजारांचा प्रश्न काय अंश सुटलेला आहे. नंतर माणसाच्या हाताला आज परिस्थिती अशी आहे, इथून माणसाची कामाला जातात, समोरची माणसं तिकडे 200-300 रुपये रोज घेतात आणि माणसाच्या हातामध्ये 150 रुपये रोज घेतात. म्हणजे इतक्या खालच्या पातळीवर जाऊन आज माणसाला काम करण्याची वेळ आलेली आहे. दुष्काळ जर आपल्याकडे डिक्लेअर झाला, जे आपल्याकडे लाईट बिल आहेत, शेतकऱ्यांची बिलं ही बरंच सक्तीनं भरून घेतली गेलेली आहेत. जर ती लाईट बिलं आपल्याला त्या टायटलात बसून ती लाईट बिलं माफ झाली, तर त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. शेतकऱ्यांनी प्रत्येकाने आपले पीक विमे भरलेले आहेत, ते पीक विमे दुष्काळीकडे जर 50 पैसे आतमध्ये आणि आली, तर आपले पैसे ते हक्काचे आहेत, शासन देणार हे नंतरचे आहेत, परंतु आपला हक्काचा पैसा आपल्याला मिळेल यासाठी तुम्ही विशेष करून प्रयत्न करावेत. तुम्ही आत्ता जे मग सांगितलं आम्हाला का प्रांतांना कलेक्टरांना या ठिकाणी बोलून सगळ्या पटासाठी आपण एक स्वतंत्र अशी व्यवस्था तयार करून प्रत्येकाला त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम करू, हीच अपेक्षा या ठिकाणी आणि करणार ही आम्हाला खात्री आहे. तुम्ही या ठिकाणी केलेली विकास कामं ही आपल्या सगळ्या जनतेच्या पुढं आहेत, त्याच्यामुळे आगळं एवढं काय सांगायची गरज नाही. शिंदेवाडा जो रिंग रोड आहे, अख्ख्या जिल्ह्यात जरी फिरलो तरी 1000-1200 मतदान असलेल्या गावाला 1700-1800 किलोमीटर म्हणजे 1700 मीटरचा रस्ता, म्हणजे एवढा मोठा रिंग रोड कुठेही नाही, याचा आम्हाला नक्की सार्थ अभिमान आहे. आज शिंदेवाडीत जर आम्ही या ठिकाणी असलो आणि आणत फोन आला, तर अगदी 4 उकळेपर्यंत आम्ही त्या ठिकाणी आणत पोहोचतो. आज आमच्या जमिनीचे रेट या रस्त्यामुळं 2-2 लाखांनी वाढलेले आहेत, याची जाण सगळ्या जनतेला आहे. त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जनता तुम्हाला नक्की त्या ठिकाणी न्याय देईल. परंतु दादा, ह्या भीषण दुष्काळामध्ये विशेष करून तुम्ही जे माहिती दिलेलं आहे वरती पठारावरती, तालुक्यात भीषणता आहे, परंतु खऱ्या खाईमध्ये आम्ही आता सध्या
जळजळतोय, याची तुम्ही जास्त दखल घेऊन लवकरात लवकर या ठिकाणी पाटरवरती एक सुंदर अशी अधिकाऱ्यांची मीटिंग लावून आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी तुमच्याकडनं या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आमच्या ह्या छावणीला भेट दिल्याबद्दल सगळ्या ग्रामस्थ वतीने आपलं या ठिकाणी मी तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. काल या ठिकाणी छावणी सुरू केली, आज जवळजवळ 350 जत्राबाई या ठिकाणी झालेली आहे. खरोखर साहेबांनी आम्हाला भरपूर असं सहकार्य केलं. प्रत्येक अधिकाऱ्याला जर नाही म्हटलं तर साहेबांना फोन केला तर साहेब त्या ठिकाणी जाऊन सांगायचे हे माझी माणसं आहेत, हे काम ताबडतोब मार्गी लागलं पाहिजे. म्हणून सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी आमदार साहेबांचं हार्दिक अभिनंदन सहर्ष स्वागत करतो. त्याचप्रमाणे आम्हाला ज्यांनी जे संस्थेचं सहकार्य दिलं ते जिल्हा परिषद सदस्य आदरणीय काशीनाथ दाते यांनी या ठिकाणी पारनेरचे असताना त्यांनी आपल्याला जुन्नर या ठिकाणी जुन्नर तालुक्यात आपल्याला छावणीचं जे सहकार्य केलं त्यांचंही मी ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन सहर्ष स्वागत करतो. आजारी असताना या ठिकाणी आपल्या छावणीला भेट दिली त्याबद्दलही पुनश्च एकदा आमदार साहेबांचं आणि शेळके सरांचं हार्दिक अभिनंदन सहर्ष स्वागत करतो. न्यूज रिपोर्टर प्रवीण कांबळे, शिवनेर प्राईम. आणि शिवनेर प्राईम टाइप करू, सबस्क्राइब करा, घंटीच्या बटणावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.